तुमची सगळी प्रवासाची तयारी झाली का रे पुरानो? तिकडे कन्फर्म झाली आहेत. परवा सकाळी 9 फ्लाईट आहे. आम्ही 11 पर्यंत दिल्ली गाठ. आबा, तुम्ही आणि आई सुद्धा आला असतात तर. तुला माहिती आहे ना विशाखा, सुलक्षणाची मनस्थिती सध्या ठीक नाहीये. माहितीये मला, पण डॅड इन्सिस्ट करत होतो. नाही तसं मी म्हणाले त्यांना, जमेल असं वाटत नाही म्हणून. मी विचारलं होतं सुलक्षणाला, अपेक्षेप्रमाणे ती काहीच बोलली नाही. तुम्हाला जायचं आहे तर जाऊन या म्हणाली. तीही यायला तयार झाली असती तर मलाही आनंदच झाला असता. सगळ्यातून तिला बाहेर काढायचंय. सध्या तरी काही मार्ग दिसत नाही. तुषाका, डॅडीना ललिताताईंना जरा इथली सगळी परिस्थिती तू नीट समजावून सांगा. त्यांना तसं सगळं माहिती आहे आम्हाला, पण डॅडचं असं म्हणणं होतं की तुम्ही तिथे आला असतात ना तर इथलं वातावरण जरा निवळलं असत. नाही, मला कळतंय ग सगळं, पण एक निमित्त झालं आणि आबा हा डोलारा पुन्हा उभा करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक निमित्त पुरेस आहे. आणि आपल्याला ते लवकरच सापडेल, लवकरच. हाच प्रश्न मी तुला विचारला तर? तेवढं विचारण्यासाठी तरी बोल. काय बोल? काही सुचत नसेल तर आयपीसीचं एखादं सेक्शन म्हणून दाखवलंच तरी चालेल. म्हणजे लहानपणी पाहुण्यांसमोर कविता म्हणून दाखवतो तस? हा, नाहीतरी मी सुद्धा एक पाहुणाच आहे. म्हणजे आय मीन या शहरात. माझं कुठे आहे शहर? नोकरी घेऊन आली इथे. आज रजेवर चाललोय. एक दिवस काय आमचं जाईन. हे सगळं आत्ताच बोलायला हवं. ठीक आहे, नंतर बोलूया कधीतरी. ॲज इट इज चेक इनची वेळ झाली आहे, मला निघायला हवं. रमा, तू कशाला येतेस? आय मीन असंही तुला आतमध्ये येता येणारच नाही.
खरंच. समर, समर म्हणूनच मला ट्रेनचा प्रवास जास्त आवडतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणाऱ्याचा हात हातात घेऊन निरोप देता येतो. माझी आत्ताही हरकत नाही. चल बाय, निघतो. निघतो नाही, येतो म्हणायचं. येतो. प्रॉब्लेम आहे. बाय. समर, लवकर उद्या सकाळ काय गं, काय झालं? नाही काही नाही गं. आईबांची आठवण आली का? अगं स्वाभाविकच आहे ते. इतक्या लांब राहिली नाहीस ना तू कधी एकटी. मग एकदम अशी कशी सवय होईल? बर, मला सांग, फोन केलास ते ना? सकाळीच आईशी बोलणं झालं. आबांशी तो रोजच होता. दिल्लीचा खूप कंटाळा आला. खरं सांगू का? खूप सगळ्याचाच खूप कंटाळा आलाय. आता मला असं वाटायला लागलंय ना की तिथे जे काही चाललंय ते झेपवण्याची ताकदच नाहीये माझ्यात, म्हणून पळून आले मी इथे. आय एम अ डेझर्ट, पळपुटी आहे मी. श्रावणी, अगं अगं असं काय बोलतेस? कामाला आलीस ना तू? आणि खरंच राहू श्रावणी, तुझं एक बरं आहे बघ, म्हणजे अशी जबरदस्ती नाही आहे कोणाची. म्हणजे जर तुझ्या मनात आलं ना तर आबांना सांगून तू जाऊ शकतेस ना, खरं ना? पण नाही जाणार मी. आता मला खंबीर व्हायलाच पाहिजे. मी निर्भीडमध्ये काम करते म्हणून ठीक आहे, पण जर कुठल्या दुसऱ्या पेपरमध्ये काम करत असते आणि जर तिथून माझी दिल्लीला ट्रान्सफर झाली असती तर काय करणार होते मी? नाही जाणार मी.
काय कोण जातंय परत आणि कुठे? काही नाही अहो, श्रावणीला घराची आठवण येत होती ना, ते बोलत होतो. अहो पण आता तुमचं घरच येते की इकडे? सोहम येतोय, विशाखा येते, रमा येते, आबा आणि तुझी आई सुद्धा येते. अगं आपल्या शैलेशचा साखरपुडा माहितीये ना तुला? माहितीये पण फक्त ऐकून माहितीये. म्हणजे काय? म्हणजे काय काय? अहो शैलेशचा साखरपुडा आहे, किती काम असतील. काकून मला काही कामच सांगत नाही. अगं बेटा आम्हीच काही करणार नाही आहोत, तुला काय सांगणार. सगळ्या गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलंय. अगदी पेढे सुद्धा आपण आणायचे नाहीयेत. आपण फक्त तिथे असायचं, नटायचं, मुरडायचं. हा ते तू कर. रमाई पण येणार आहे. अर्थात? म्हणजे काय, तिच्या सख्ख्या मैत्रिणीचा गायत्रीचा साखरपुडा आहे. मी रिसीव करायला जाईन तिला. चला आपल्याला काम मिळालं. कमान कमान चेअर अप लाव आणि चल श्रावणी, मस्तपैकी नरुला मध्ये जाऊन आईस्क्रीम खाऊया. मला माहिती तुला आवडत. चल चल चल. आणि ओ ललिता, तू पण आवर पटकन जाऊया आपण. हो हो, तयार व्हा लवकर. छान दिसतोयस, स्वस्थ बसून विचार करत असलेला. सवय चांगली लावून घे विचार करण्याची. आज मेजर सहानींकडून फुल रिपोर्ट मिळाला छे. त्या दिवशीच्या शूट आउट नंतर कोण येतो सांगतो. नाव खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघ प्रस्तावना नको आहे, लवकर काय ते सांग. रघुनंदन लाल. कोण रघुनंदन लाल? नरोत्तम लालचा मुलगा. वैसी नरोत्तम लाल ही भूत आता पुन्हा डोकं वर काढा लागली तर? पण चेहरे बदलून. बडे बाबांचा खून केल्यानंतर नरोत्तम लाल नेपाळला गेला होता आणि तिथेच मेला हार्ट अटॅकने. लकी फेलो. नरोत्तमच्या जाण्यानं त्याच्या फॅमिलीची संपूर्ण वाताहत झाली. नेपाळमध्ये त्याला फारसं काहीच करता आलं नव्हतं आणि इथे त्याच्या साम्राज्याचं आपण वाटोळं केलं होतं. त्यामुळे त्याच्या मरणानंतर त्याचा हा मुलगा रघुनंदन हा इंडोनेशियाला निघून गेला. तिथे छोटं मोठं ड्रग ट्रॅफिकिंग करत गुजराण करत राहिला आणि मग तिथल्या चायनीज माफियानं त्याला आपल्या पंखाखाली घेतला. अच्छा, म्हणून त्याला आता पंख फुटायला लागले तर? असंच काहीसं वाटतंय. नाहीतर त्याची आपल्या कॅम्पसमध्ये घुसून तुझ्यावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती. ती माणसं कोण होती? त्याची स्वतःची गँग? छे, इथे कुठून आले त्याची गँग? भाडोत्री होते सगळे. पण एक नक्कीच आहे, रघुनंदन भारतात परतण्यासाठी डेस्परेट होता. त्यानं विचार केला असेल की जर जयसिंगलाच बेसावत पकडून संपवता आलं तर इट विल बी अन एंट्री विथ अ बँक. मग आता? आता काय, आता त्याची ही चाल उलटी पडली. त्याच्यामुळे तो जीवाच्या भीतीनं अंडरकवर गेला सध्या.
मी आपले इंडोनेशिया मधले कॉन्टॅक्ट्स कामाला लावलेत. त्याला असेल तिथल्या बिळातून बाहेर काढायलाच हवाच आहे. बिकॉज ही इज टू डेंजरस. त्याच्याकडे बुद्धी किंवा ताकद कमी असेल कदाचित, पण त्याचं मोटिवेशन तगड आहे. सूड. सूड? माझ्यावर का सूड उगवायचं आहे त्याला? मी कुठे मारलं त्याच्या बापाला? तो स्वतःच मेला हार्ट अटॅकने. त्यापेक्षा हार्ट पेशंटसाठी बापाच्या नावाने एखादं हॉस्पिटल काढ म्हणा. पण जय, त्याच्या बापाचं साम्राज्य आपणच मूळ करीत काढलं ना. सोडाचाच हिशोब करायचा झाला तर माझ्या जखमा खूप खोलवर आहेत शिरा. बडे बाबांचा भर वरातीत गोळ्या घालून आणि अंजोर या जखमा कधीच भरून निघणार नाही शिरा. आणि हे आलेत आता त्याच्यावरती मीठ सोडायला. नाही, ही भूतं माझी पाठ कधीच सोडणार नाहीत. जस्ट कांट लिव्ह मी अलोन. कविश्वर! अरे अंड्या, ये बस. चहा घेणारस? नाही, नको. अंड्या, माझं एक काम होतं तुझ्याकडे. हो, तू बोललास मला, म्हणून तर बँकेतून अर्धा दिवस दांडी मारून आलो. बँकेतनं सुट्टी मिळणं किती कठीण आहे माहिती आहे, पण मी त्यांना सांगितलं मला जर अर्धा दिवस सुट्टी दिली नाही तर मी पूर्ण दिवस घेईन. मग त्यांनी लगेच दिली. काय झालं? तू आता तुझंच रामायण मला ऐकवत राहणार आहेस की मला पण काही बोलून देणार आहेस? अरे कविश्वर, सांग ना, तेच ऐकवायला बोलवलंस ना तुम्हाला. तू इथे बस. अरे बस बस. अरे कविश्वर बस. अंडे, मला ना डेस्परेटली पैशांची गरज आहे यार. हे बघ ना, साखरपुड्यासाठी गायत्रीला अंगठी घ्यायची आणि दिल्लीला जाण्याचा खर्च 5,000 रुपये लागतील. अरे मग आधी नाही का सांगायचं, येतानाच खात्यातून काढून आणले असते पैसे. अजून चल, बँकेत जाऊ, लगेच पैसे काढून देतो. तुझ्याकडून नको येत रे बाबा, तर मी अगोदरच मागितले नसते का? मला तुझ्या बँकेत ना कर्ज मिळू शकेल. हो मिळेल. कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून काय ठेवशील? काय ठेवू मी? पेंटिंग्स आहेत माझ्याकडे 1,00,000 रुपयाची आहेत. नाही रे, बँका पेंटिंगवर पैसे देतील असं नाही वाटत मला. आणि तुला जेवढे लवकर हवेत तेवढ्या लवकर तर नाहीच नाही. मी काय म्हणतो कविश्वर, मी देतो तुला पैसे. म्हणजे तुला जर ओझ वाटत असेल तर तू मला त्याच्यावर व्याज दे नंतर, चालेल? नाही रे अंड्या, तुला नाही कळणार. साखरपुड्याच्या दिवशी माझ्या होणाऱ्या बायकोला मी स्वतःच्या पैशाने तिला अंगठी सुद्धा घेऊ शकत नाही ना. तर साखरपुडा करणं काय अर्थ आहे? अरे बँकेकडून पैसे घेतलेस तर व्याज देणारच ना. मग ते पैसे कुठे तुझे आहेत?